आधार न्यूजच्या सिनेमॅजिक मसाला या शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. चला तर मग एंटरटेनमेंट विश्वात या आठवड्यात नक्की काय काय घडलंय पाहूया. आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकुर ही लग्न बंधनात अडकली. तीर्थदीप रॉय सह सईचे शुभमंगल पार पडले. मराठमोळ आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने हे शुभमंगल पार पडले. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धमाल मस्ती कॅमेरात कैद झाली. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेने समुद्र किनारी ग्लॅमरस फोटोशूट केलाय. ती नेहमी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्ट बद्दल माहिती देत असते. नुकतंच तिने लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोमध्ये प्रार्थना समुद्र किनारी वेगवेगळ्या पोझेस देताना दिसतीय. अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रेग्नन्सी मधले विविध फोटो हे नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसते. प्रेग्नंट असताना अनुष्कानं केलेलं हे शीर्षासन सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरतोय. या फोटोमध्ये विराट कोहली तिला मदत करताना दिसतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्च इंजिन याहूने भारतात सर्वात जास्त सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यंदा युजर्सनी सर्वात जास्त दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सर्वाधिक सर्च केलंय. या यादीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा पहिल्या क्रमांकावर आहे, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिसऱ्या आणि महिला सेलिब्रिटींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बॉलिवूडमधील गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणने आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल सोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. 1 डिसेंबरला दोघांनी आपली लग्नगाठ बांधली. आदित्य आणि श्वेता दोघांनीही लग्नासाठी सिल्वर आणि पिंक रंगांचे आउटफिट्स वेअर केले होते. त्यांच्या या फोटोवर सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सुपरस्टार प्रभासच्या आगामी सलार या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर बुधवारी रिलीज करण्यात आले. सिनेमाचं प्री प्रोडक्शनचं कामही सुरू झालं असून सलार हा चित्रपट पूर्ण ऍक्शनने भरलेला असणार आहे. चित्रपटाची उर्वरित स्टार कास्ट अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी चित्रपट संपूर्ण भारतात 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं निश्चित झालंय.